अंजरुण पुलाची दयनीय अवस्था। पुलाला दोन्ही बाजूला संरक्षण कठडे नाहीच। खालापूर तालुक्यातील घोडिवली, नावंडे, अंजरुण व इतर गावांच्या दळणवळणासाठी अनेक वर्षापूर्वीचा घोडिवली अंजरुण रस्त्यावर असलेला पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून या पुलाला संरक्षण कठडे नसून जागोजागी खड्डे पडल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असला तरी संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने हा पूल गेल्या काही वर्षापासून धोकादायक स्थितीत उभा आहे। त्यातच सध्या पावसाचे दिवस असून कधी काही पावसाने धोक्याची पातळी ओलांडली तर या पुलावरून पाणी जात असल्याने हा पूल पावसात अधिकच धोकादायक बनत असल्यामुळे संबंधित प्रशासनाने याचे गांभीर्य घेत हा पूल दुरुस्त करावा अशी मागणी सध्या जोर धरत आहे। घोडिवली, नावंडे ही गावे जुनी असून 2500-3000 अधिक लोकवस्तीची गावे आहेत। या गावातील नागरिकांसाठी अनेक वर्षापूर्वी गावाजवळून वाहणाऱ्या नदीच्या पात्रावर पूल बांधण्यात आल्याने येथील रहिवाशांना आजूबाजूच्या गावांशी व मुंबई पुणे हायवेला संपर्क करणे सोयीचे झाले आहे। या पुलावरून दररोज हजारो लोक, शाळकरी विद्यार्थी, चाकरमाने तसेच वाहनांची रहदारी असते तर या पुलावरील काँक्रिटीकरणाला खड्डे पडल्याने त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले असून यामुळे दुचाकी वाहनांना खड्डे लक्षात येत नसून हे अपघाताला कारण ठरत आहेत। त्यातच या जुन्या पुलाला दोन्ही बाजूने संरक्षण कठडे नसल्याने अपघाताची भीती वर्तवली जात असल्याने पावसाळ्यात या पुलावरून प्रवास करणे मोठ्या जिकिरीचे बनत असल्याने अनेकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असली तरी संबंधित प्रशासन याकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत असल्याने गेल्या काही वर्षापासून पुलाची डागडुजी झाली नाही तरी संबंधित प्रशासनाने याचे गांभीर्य घेत पुलाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे जेणेकरून कोणतीही दुर्घटना होणार नाही। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे खालापूरचे प्रतिनिधी नवज्योत पिंगळे यांनी। ब्युरो रिपोर्ट, लोखिन वृत्तवाहिनी। सर, मी अरुण पिंगळे। आज आपण घोडवली ते अंजरुण या गावी जाण्यासाठी रस्त्यावरती उभे आहोत आणि इथे बघाल तुम्ही आमच्या जो नदीला ब्रिज आहे हा ब्रिज गेली जवळजवळ 7-8 वर्षापासून असंच पडला आहे आणि आम्ही बऱ्याच वेळेला कंप्लेंट केलेत पण त्याची काही अजून दुरुस्ती झाली नाही। माझी शासनाला विनंती असेल, आमची शाळेतील मुलं जी खोपोलीला शाळेमध्ये जातात किंवा शिलपाट्यावरती जातात ती याच रस्त्याने जातात आणि जर इथून काही दुर्घटना झाली तर ह्याला जबाबदार पूर्णपणे प्रशासन असेल। त्याचप्रमाणे मी सांगितलं होतं की आमचं घोडवली ते खालापूरला जाणारा रस्ता पण सेम अशीच परिस्थिती आहे की जिथं आता सायकल घेऊन जायची वेळ आली आमच्यावर तर तिकडेही थोडंफार लक्ष द्यावा। हा जो रस्ता आहे घोडवलीकडे जाणारा त्या रस्त्याची एवढी नादुरुस्त अवस्था आहे का रस्ता खड्ड्यामध्ये खड्ड्यामध्ये रस्ता आहे। आज आम्ही रिक्षा चालक वालक इतर जे वाहन जाताना एखादी डिलिव्हरी पेशंट एखादी प्रवासी घेऊन जात असताना आम्हाला एवढा त्रास होतो का ती डिलिव्हरी पेशंट आमच्या रिक्षामध्येही डिलिव्हरी होऊ शकते अशी भयानक परिस्थिती या रस्त्याची। आज जवळजवळ ह्या रस्त्याची दुरावस्था ह्या साधारण 10 वर्ष आली डागडुजी केलेली नाही, याचा मेंटेनन्सही केला। हा ब्रिज जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे ह्या ब्रिटिशकालीन ब्रिज आहे, 50 वर्ष या पुलाला झालेले असताना या पुलाचं आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षांनी कुठल्याही आजपर्यंत याची दखल घेतलेली नाही। तरी माझ्या एक नागरिक म्हणून माझं सांगण्याचं कर्तव्य का जेणेकरून हा जो ब्रिज आहे हा पूर्ण नादुरुस्त झालेला आहे, त्याचं पूर्ण खालचं फाउंडेशन पूर्ण हे झालेलं आहे, तो केव्हाही पडू शकतो अलग लक्षात का त्या ह्याच्यावरून जे काय वाहन मोठे मोठे लोडिंगच्या गाड्या डंपरच्या गाड्या इथून काही प्रवास करत आहेत तर जेणेकरून या रस्त्याची लवकरात लवकर काम व्हावा दुरुस्ती होई एक मी नागरिक म्हणून एक विनंती करतो।